नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती या अभ्यास वर्गामध्ये सर्वांचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत. पहा, या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गामध्ये आपण आजच्या तासिकेला रांगेतील स्थान, घटक आपला कुट प्रश्न आणि उपघटक आहे रांगेतील स्थान. कुट प्रश्न या घटकाला 16% भारांश आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहे पहा, आणि त्याच्यामधील हा जो एक उपघटक आज आपण घेणार आहोत रांगेतील स्थान, ह्या घटकाला जवळपास 4% भारांश आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहे. म्हणून हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या घटकाकडे पाहताना अतिशय सोपा आणि सहज मार्क मिळवून देणारा हा घटक आहे. म्हणून आपण या घटकाकडे अतिशय लक्ष देऊन त्याचा अभ्यास जर केला तर निश्चित आपल्याला ते 4% मार्क सहज मिळणार आहेत. या उपघटकामध्ये रांगेतील स्थान, यामध्ये पहा रांगा दोन प्रकारच्या असतात. साधारणतः ते दोन प्रकारच्या रांगेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर त्या कोणत्या आहेत दोन प्रकारच्या रांगा? पहा, ज्यावेळेस आपण परिपाठाला प्रार्थनेसाठी उभे राहतो पहा, त्यावेळेस आपण कसे उभे असतो? एका मागोमाग, एक पुढे त्याच्या मागे दुसरा, उंचीनुसार उभे राहतो की नाही आपण परिपाठाच्या वेळेस? तर तशा प्रकारच्या रांगा असतात पहा, ज्या त्यावेळेस मुलं एकमेका एक पुढे असतो, दुसरा त्याच्या पाठीमागे असतो. अशा पद्धतीच्या ज्या रांगा असतात त्या एक प्रकारच्या. आणि दुसऱ्या रांगा पहा, ज्यावेळेस आपण दोन विद्यार्थी हाताला हात धरून आडवी रांग करतो पहा, एक मुलगा डाव्या बाजूला असतो, उजव्या बाजूला एक असतो, अशा प्रकारची दुसरी रांग असते पहा. अशा दोन प्रकारच्या रांगांवर साधारणतः या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून या गोष्टी, ह्या प्रश्न सोडवताना आपण आपल्या जो विद्यार्थी दिलेला आहे त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, त्याच्या उजवीकडे कोण आहे, डावीकडे कोण आहे, म्हणजे त्याची उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणची, त्यानंतर ज्यावेळेस परिपाठाला आपण जशा रांगा करतो तशा रांगा केलेल्या असतील, तर त्याच्या समोर कितव्या क्रमांकाला, समोर दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला, किंवा लगत पाठीमागे, अशा पद्धतीचे जे शब्द वापरले जातात, मधोमध, उजवीकडे, डावीकडे, समोर, पाठीमागे, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि आपले प्रश्न सोडवायला सुरुवात करायची पहा. यामध्ये काही उपयुक्त टिपा आपल्याला महत्वाच्या माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला रांगेतील स्थानावर प्रश्न विचारले जातात त्यावेळेस सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की एखादी व्यक्ती रांगेमध्ये त्याचं तिचं स्थान दोन्ही बाजूने आपल्याला दिलं तर आपण त्या रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या जर काढायची सांगितली तर आपल्याला ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही याची काय करायची? दक्षता घ्यायची. समजा मी एका रांगेमध्ये उभा आहे, समजा मी सतीश, माझा डावीकडून पाचवा क्रमांक आहे एखाद्या रांगेचा, कोणाचा? सतीशचा, डावीकडून पाचवा आहे आणि उजवीकडून सातवा आहे, उजव्या बाजूने सातवा क्रमांक आहे, डाव्या बाजूने पाचवा क्रमांक आहे. मग आपण काय करतो आणि विचारले की सतीश ज्या रांगेत आहे ती रांग किती व्यक्तींची, किती मुलांची, किती विद्यार्थ्यांची आहे? तर आपण काय करतो, इकडून सात आणि इकडून पाच, सातम पाच बारा. परंतु मी ज्यावेळेस सतीशला तुम्ही मोजलं त्यावेळेस डावीकडून पण त्याची गणना झाली पाचव्या नंबरला म्हणून, आणि उजवीकडून पण सातव्या क्रमांकाला सतीश असल्यामुळे उजवीकडून पण मोजला गेला सतीश. तर तो दोनदा मोजायचा नाही, एकदाच मोजायचा. असं दोनदा जर मोजलं तर आपलं उत्तर किती येईल? 7 + 5 बरोबर 12 येईल. पण त्या रांगेमध्ये किती मुलं असणार याच्यामधून काय करायचा? 12 - 1 12 - 1 = 11 म्हणजे ह्या रांगेमध्ये एकूण किती मुले असणार? 11. अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस जो व्यक्ती विचारलाय, जो मुलगा विद्यार्थी विचारलाय, त्याची गणना तो डबल दोनदा मोजला जाणार नाही याची दक्षता घ्यायची. अशा पद्धतीने काही नियम या घटकामध्ये ज्यावेळेस दिलेले असतात प्रश्न त्यावेळेस हे नियम आपल्याला माहिती पाहिजेत. आपण लगेच प्रश्न आल्यानंतर 7 + 5 = 12 पहिलाच क्रमांक असतो 12 आणि आपण त्याच्यावर ते उत्तर क्लिक करतो किंवा त्या क्रमांकाचं वर्तुळ डार्क करत असतो. तर असं करायचं नाही. नेमके प्रश्न काय विचारला? डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने स्थान दिले तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं स्थान एकदाच मोजायचं, दोनदा त्याला पकडायचं नाही. दोनदा जर तुम्ही त्याला गृहित धरलं तर तुमची एक संख्या एक अंकाने तुमचं उत्तर चुकणार आहे. म्हणून ह्या प्रकारचे प्रश्न सोडताना आपण या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे.
यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठावर घटकावर प्रश्न पाहणार आहोत.